26 फेब्रुवारी रोजी रामटेकच्या शीतलवाडी येथील उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे ATM फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पैसे चोरीला गेले नसून ATMचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. रामटेक जवळील शीतलवाडी येथील उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या ATM कडे सकाळी 7 वाजेच्या सुमारास बँक मॅनेजर सुधाकर खोडणकर गेले असता त्यांना ATM फुटलेल्या अवस्थेत दिसून आले. तातडीने त्यांनी घटनेची माहिती बँकेच्या वरिष्ठ अधिकारी व रामटेक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बँकेतील CCTV फुटेज तपासले असता 26 फेब्रुवारीला पहाटे 4:17 ते 4:21 पर्यंत ATM फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यातले पैसे मात्र चोरीला गेले नाहीत, पण मशीनचे नुकसान झाले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेक पोलीस करीत आहेत. रामटेकहून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट.